नमस्कार। महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांनी आज दिनांक 24 मार्च 2022 रोजी राज्यातील इयत्ता 1 ते इयत्ता 9 व इयत्ता 11 शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास तसेच शाळांची वेळ व कार्यकाळाबाबतचे परिपत्रक काढलेले आहे। या परिपत्रकाचा या ठिकाणी आपण अभ्यास करूया। परिपत्रक असे आहे, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक दिनांक 7 जुलै 2021 अन्वये ग्रामीण भागातील कोरोनामुक्त गावात इयत्ता 8 ते इयत्ता 12 व दिनांक 10 ऑगस्ट 2021 रोजीच्या परिपत्रकान्वये ग्रामीण भागात इयत्ता 5 ते इयत्ता 7 व शहरी भागातील इयत्ता 8 ते इयत्ता 12 तसेच दिनांक 24 सप्टेंबर 2021 रोजीच्या परिपत्रकान्वये शैक्षणिक वर्ष 2021-2022 मध्ये राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता 5 ते इयत्ता 12 व शहरी भागातील इयत्ता 8 ते 12 शाळा दिनांक 4 ऑक्टोबर 2021 पासून सुरू करण्यासाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत। एकूणच राज्यातील कोरोना प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असल्याने राज्यातील ग्रामीण भागातील इयत्ता 1 ते इयत्ता 4 व महापालिका हद्दीतील इयत्ता 1 ते 7 वर्ग दिनांक 1 डिसेंबर 2021 रोजी पासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे। दरम्यान राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन संदर्भ क्रमांक 11 येथील आदेशान्वये आपत्ती व्यवस्थापन विभागाने राज्यातील सर्व शाळा दिनांक 15 फेब्रुवारी 2022 पर्यंत बंद करण्याचे आदेश निर्गमित करण्यात आले होते। तथापि कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव राज्याच्या सर्व भागात सारखा प्रमाणात नसल्याने व राज्यातील ज्या ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी आहे अशा भागातून शाळा सुरू करण्याबाबत सातत्याने मागणी करण्यात येत असल्याने दिनांक 20 जानेवारी 2022 रोजीच्या परिपत्रकान्वये राज्यातील इयत्ता 1 ते 12 शाळा स्थानिक परिस्थितीचा विचार करून दिनांक 24 जानेवारी 2022 पासून पुन्हा सुरू करण्याचे अधिकार महापालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त व राज्यातील इतर भागातील जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना शाळा सुरू करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत। राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस कमी होत असून राज्यातील सर्व आस्थापना कार्यक्रमावरील कोरोनाविषयक निर्बंध टप्प्याटप्प्याने उठवण्यात येत आहेत। कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शासन आता खालीलप्रमाणे आदेश देत आहे। पहिला, सर्वसाधारणपणे दरवर्षी माहे मार्च पासून सकाळच्या 17 शाळा भरण्यास परवानगी दिली जाते। या शैक्षणिक वर्षात मार्च पासून एप्रिल अखेरपर्यंत सकाळच्या 17 शाळा सुरू करण्याऐवजी इयत्ता 1 ते 9 व इयत्ता 11 वर्ग असणाऱ्या शाळा पूर्ण वेळ सुरू ठेवण्यात याव्यात। माहे एप्रिल अखेरपर्यंत शनिवारी पूर्ण वेळ शाळा सुरू ठेवाव्यात, तसेच रविवारी ऐच्छिक स्वरूपात शाळा सुरू ठेवता येईल। 3. इयत्ता 1 ते 9 व इयत्ता 11 वर्गातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा माहे एप्रिल महिन्यातील तिसऱ्या आठवड्यात घेण्यात याव्यात व निकाल मे महिन्यात जाहीर करण्यात यावा। सकाळच्या 17 शाळा घेणे आवश्यक असल्यास अध्यापनाच्या तासिका पूर्ण वेळ शाळेप्रमाणे घेण्यात याव्यात। दररोज 100% विद्यार्थी उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात येत आहे। यापूर्वी दिनांक 20 जानेवारी 2020 रोजीच्या परिपत्रकान्वये महापालिका क्षेत्रात महानगरपालिका आयुक्त व राज्यातील इतर भागात जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांना देण्यात आलेले अधिकार अबाधित राहतील। सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेतांक या ठिकाणी दिलेला असा आहे। सदर शासन परिपत्रक डिजिटल
स्वाक्षरीने साक्षांकित करून निर्गमित करण्यात येत आहे. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने हे परिपत्रक या ठिकाणी काढलेलं आहे. हे परिपत्रक आपणा सर्वांना या ठिकाणी समजलं असेल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद.